सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। विट्याच्या राजकारणात होणार गोपीचंद पडळकरांची एंट्री। पालिकेत होणार तिरंगी लढत। जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, तर येत्या काही दिवसातच विटा नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची एंट्री होणार आहे। गेल्या 2 निवडणुकांपासून नगरपालिकेसाठी आमदार अनिल बाबर व माजी आमदार सदाशिव पाटील गटाचाच थेट आमना सामना होताना दिसत आहे। सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या 3 पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे, तर भाजप विरोधी पक्षात आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वच निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याच्या पवित्र्यात आहे। नुकतीच खानापूर नगरपंचायत निवडणुकीही जाहीर झाली असून भाजप या ठिकाणी सर्व 17 जागा स्वतंत्र पॅनलद्वारे लढवणार आहे। याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची रविवारी बैठक संपन्न झाल्याचे समजते। विटा नगरपालिकेतही भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याची माहिती भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली। यामुळे विटा नगरपालिका निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांची एंट्री होण्याचे संकेत मिळत आहेत। भाजपने स्वतंत्र पॅनल लावले तर ही निवडणूक पाटील, बाबर व भाजप अशी तिरंगी होईल। असे झाले तर ही लढत खानापूर विधानसभेची रंगीत तालीम ठरण्याची शक्यता आहे।